वर्धन ॲग्रो साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक माननीय विक्रमशील बाबा कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक वर्धन ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड सर्व अधिकारी व कामगार. सातारा जिल्ह्यातील वर्धन ॲग्रो साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमशील बाबा कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी विक्रमशील बाबा कदम यांना राज्यभरातील आणि सातारा जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच प्रशासकीय सेवेतील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र उद्योजक क्षेत्रात शून्यातून विश्व निर्माण करणारे शेकडो तरुणांना उद्योग निर्माण करून देणारे आणि सामान्य शेतकरी आणि कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देणारे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसे सावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेतृत्व आणि वर्धन ॲग्रो साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमशील बाबा कदम यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. पुसे सावळी आणि परिसरातील 40 गावांमध्ये कोट्यावधीचा विकास निधी त्यांनी खेचून आणला आहे. कराड उत्तर आणि खटाव मान मधील ऊस उत्पादकांना न्याय देण्यासाठी वर्धन ॲग्रोच्या माध्यमातून कदम कुटुंबियांनी केलेलं योगदान महत्त्वपूर्ण आहे. विक्रमशील बाबा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त पुसे सावळी परिसरातील कळंबी, थोरवेवाडी, गोरेगाव, वांगी, राजाचे कुर्ले, गोपूस, त्रिमली येथे विविध सामाजिक कार्यक्रम पार पडले. बाबा कदम यांच्या कुटुंबियांच्या वतीनं औक्षण केल्यानंतर त्यांनी श्री क्षेत्रपाल येथील श्री खंडोबा देवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर पाल ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सातारा तालुक्यातील नागठाणे येथील धैर्यशीलदादा कदम युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा भव्य सत्कार केला. पुसे सावळी येथे भव्य रक्तदान शिबिर पार पडले. या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला असून 192 युवकांनी यामध्ये रक्तदान केले आणि पुसे सावळी, गोरेगाव आणि थोरवेवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच थोरवेवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले. विक्रमशील बाबा कदम यांचा वाढदिवस येथील कलाई मंगल कार्यालयात पार पडला. येथील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते आणि वर्धन ॲग्रो कारखान्याचे चेअरमन डायरेक्शन माजी आमदार प्रभाकर घारगे, माजी आमदार डॉक्टर दिलीप एळगावकर, जिल्हा परिषदेचे भीमराव पाटील, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ, भारतीय जनता पार्टी कराड उत्तर अध्यक्ष महेश जाधव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश बाप्पू पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती मानसिंगराव माळवे, माजी सभापती शिवाजी सर्वगोड, वडगाव जयराम स्वामीचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, दादा महाराज, पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब निकम यांच्यासह कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. आमचं कुटुंब काम करते आणि त्या कामाची पोच पावती म्हणून वेळोवेळी आपण वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत असतो. परंतु मी हा मानणारा कार्यकर्ता जे काम आपण या जन्मी करतो त्या कामाची परतफेड या जन्मात करावी लागते. म्हणून जेवढं आपल्या हातातून चांगलं होईल तेवढं चांगलं काम करायचं बघितलं तर मी साहेब राजकारणामध्ये काम करणारा कार्य
प्रशासक म्हणून काम करतात म्हणून दादांसाठी काम करताना पहिल्यांदा आमचं कुटुंब बाहेर पडलं. पंचायत समितीला जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं त्यांचा स्नेह आमचे वडील कैलासवासी बिपिन नानकराव यांच्यावरती जीवापाड होता. तुम्ही ज्यावेळी घरी यायचा त्यावेळी तुमची कार्यशैली जवळून बघायचा मला योग आला. आम्ही लहान होतो तेव्हापासून तुमचा आमचा स्नेह जुळला. खारगे साहेबांचा आमचा स्नेह गेल्या 15-20 वर्षापासूनचा तो उद्योगधंद्यातून सुरुवात झाली आणि आजपर्यंत इथंपर्यंत नेऊन ठेपलाय. एकमेकांच्या विरुद्ध आम्ही जरी निवडणूक लढवली तरी आमचं प्रेम कधीही कमी झालं नाही. वहिनी आमच्या निर्माणानंतर पहिला फोन त्यांना विजयाचा इंदिराबाईंचा आला होता. या क्षणी सांगायला मला याचा गर्व वाटतो की राजकारणामध्ये विरोध जरी असला तरी सभ्यता पाळून राजकारण करणारे आम्ही माणसं आहेत. माझ्या बाबतीत सांगायचं गेलं तर या ज्येष्ठ आम्ही समाजामध्ये काम करत असताना गेल्या 5 वर्षामध्ये घरशी जणांच्या माध्यमातून त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठबळावरती भीमराव काका असतील, स्वर्गीय रुद्रराव चव्हाण साहेब असतील, अहमद गोचे संपदादा असतील आणि या जन्मभूमीतला पुस्तकी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक कार्यकर्ता असेल, औंध जिल्हा परिषद गटातील प्रत्येक कार्यकर्ता असेल यांच्या पाठबळावरती त्या घाटमाथ्यावरती 5 वर्षापूर्वी वर्तन कारखान्याची निर्मिती केली. परंतु सुरुवातीची 3 वर्ष एकदम कष्टदायक आहे. म्हणजे हा कारखाना काढून जसं साहेब आपण कधी कधी बोलता बोलता एकत्रित बोलत असतो की कारखाना काढून आपल्याला प्रचंड यातना होत आहे. त्याच पद्धतीनं आम्हाला सुद्धा कारखाना काढल्यानंतर ते यातना भोगाव्या लागल्या. त्यांच्या सुविध्य पत्नी या देखील यामध्ये नंतर
शिक्षकाच्या घरी मी भाऊभाऊ जन्माला आले. जरीशी दादा बापू आणि बाबा खरंतर नावही अगदी सुंदर ठेवले. दादा बापू आणि बाबा या त्रिमूर्तींनी खऱ्या अर्थाने या गावामध्ये अतिशय उत्कृष्ट असं कार्य करण्याचं काम सुरू ठेवलं. बाबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचं काम त्यामध्ये साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक माननीय विक्रमशील बाबा कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक वर्धन ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड सर्व अधिकारी व कामगार.